सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्यासाठी जे पुनर्वसन झालं त्या पुनर्वसनाच्यासाठी म्हणून माझी पत्नी वर्षा ठाकूर हिच्या नावाच्या एक जमीन, त्या जमिनीचं अधिग्रहण हे सिडकोनं केलेलं आहे. संपादन म्हणूया आपण की संपादन सिडकोनं केलेलं आहे. आणि सिडकोच्या विमानतळाच्या परिसरातल्या धोरणानुसार 22.5% विकसित भूखंड म्हणून ही 35,000 स्क्वेअर मीटरची जागा ही मला सिडकोच्या माध्यमातून ही निर्धारित केलेली होती. माझी पात्रता माझ्या बायकोची. या पात्रतेच्या साठी सिडकोनं मुळात 2017 साली ही या जमिनीचं ॲडव्हान्स पोझिशन घेतलं, कारण त्याचं पुनर्वसन त्यांना करायचं होतं. पण दुर्दैवानं त्या सगळ्या पिरियडमध्ये हा मोबदला दिला गेला नाही. आणि म्हणून तो मोबदला दिला जाताना साधारणपणानं 2019 साल हे त्याच्यामध्ये उगवलं. मला हा मोबदला तर देयच होता, त्यामुळे मी त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीनं कुठलाही दबाव आणलेला नाही, संपादित करण्यासाठी नाही आणि देण्यासाठी देखील नाही. ज्या प्रक्रियेप्रमाणे अन्य सर्व 22.5% भूखंडाचं वाटप करण्यात आलं, त्याच पद्धतीनं मलाही वाटप करण्यात आलेलं आहे. ही जर मिळालेला मोबदला बदलून द्यावा यासाठी मी कुठला अर्ज केलेला नाही. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून माझ्याकडून मी सिडकोच्या कुठल्याही अधिकाऱ्यावरती याच्यासाठी दबाव आणलेला नाही. पण यामध्ये कुठल्याही पद्धतीनं मी त्याचा अंड्यू ॲडव्हान्टेज उचललेला नाही. जे पत्र आज मला तरी प्रत्यक्षरित्या अजून सिडकोकडून मिळालेलं नाही, पण शासनाचं पत्र आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पाहायला मिळतंय. त्या संदर्भामध्ये सिडकोच्या कडून मला ज्या वेळेला मिळेल त्या वेळेला योग्य त्या पद्धतीनं न्यायालयीन प्रक्रिया करून मी या संदर्भामध्ये माझा म्हणजे माझ्या पत्नीचा जो अधिकार आहे तो अधिकार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.